विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो आज नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी विषय मराठी कुमार भारती म्हणजेच प्रथम भाषा दहावीचे जे मराठी माध्यम आणि सेमी माध्यमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना हा मराठी कुमार भारतीचा विषय असतो आणि त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी आज घेऊन आलेलो आहे तर आपण पुन्हा एकदा पेपर पॅटर्ननुसारच माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणीनो याची जाणीव तुम्हाला असू द्या कारण की कसं आहे की पेपर पॅटर्न समजलं म्हणजे तुम्हाला अभ्यासाची एक दिशा कळते आणि नक्कीच अभ्यास करायला त्याची मदत होते तर कोणकोणते आणि किती विभाग आहेत त्यानुसार आपण माहिती घेणार आहोत कोणता विभाग किती गुणांना आहे आणि त्यामध्ये कोणकोणते प्रकारचे प्रश्न आहेत हे आपण जाणून घेणार आहोत तर आपण वळूया विभाग एक जो गद्य विभाग म्हणून तुमच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणीनो आपण जे काही पाहणार आहोत ते बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेनुसारच पाहणार आहोत आणि तुम्हाला नक्कीच तुमच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ते पाहायला मिळेल त्याच्यामुळे कोणत्या प्रकारची शंका मनात ठेवू नका की हे असं असेलच का तर पूर्णपणे अभ्यास करून मी हे सर्व तुमच्यासमोर सादर करीत सादर करीत आहे तर विभाग एककडे वळूया विभाग एक जो गद्य विभाग आहे आणि या विभागासाठी अठरा गुण आहेत किती गुण आहेत अठरा गुण लक्षात घ्या त्यासाठी विभाग एक अंतर्गत प्रश्न एक एकमधील अ आहे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो एक मदी अ पटित उतारा आहे म्हणजे सीन पॅसेज तुमच्या पुस्तकातील धड्यांवर आधारित आणि साधारणपणे सात गुणांना हा तुमचा पटित उतारा असणार आहे तर प्रश्न क्रमांक एक अ मदी जो पठित उतारा आहे अंतर्गत कोणते प्रश्न आहेत ते, ते बघूया एक आकलनकृती दोन अंक प्रश्न क्रमांक दोन आकलनकृती दोन अंक विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो आकलनकृतीचे प्रश्न इयत्ता नवीपर्यंत तुम्हाला समजले असतील तरीही माझं कर्तव्य आहे का आकलनकृतीमध्ये नेमके कोणकोणते प्रश्न येतात तर कोणते लिहा त्यानंतर साधारणपणे एका शब्दात उत्तरे लिहा चूक की बरोबर आकृती बंद पूर्ण करा असे छोटे छोटे बेसिक प्रश्न तुम्हाला काय केले जातात विचारले जातात उतारा नीट वाचायचा आणि व्यवस्थित प्रश्न समजून उत्तरे लिहायची अशा प्रकारे आकलनकृती दोन अंक आकलनकृती दोन अंक तुम्हाला कळालं असेल की आकलनकृती जे बेसिक प्रश्न आहेत ते तुम्हाला विचारले जातात त्यानंतर तिसरा जो प्रश प्रश्न आहे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणीनं तो हे तो आहे अभिव्यक्ती अभिव्यक्ती म्हणजे काय स्वमत तुमच्या शब्दात उत्तरे लिहिणे आणि या प्रश्नाला तीन अंग तीन गुण आहेत लक्षात घ्या किती गुण आहेत तीन गुण आहेत म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न क्रमांक एक अमध्ये जो पठित उतारा असणार आहे त्याला सात गुण आहेत लक्षात घ्या सात गुण आहेत त्यानंतर प्रश्न एकमध्ये आ आहे तो सुद्धा पठित उतारा आहे म्हणजे सीन पॅसेज आहे आणि त्यामध्ये आमध्ये एक दोन तीन अशा प्रकारचे प्रश्न आहेत सेम प्रश्न आहेत म्हणजे प्रश्न क्रमांक एक अमध्ये जसे प्रश्न आहेत तसेच प्रश्न क्रमांक एक आमध्ये आहेत म्हणजे आकलन कृतीला दोन अंक आकलन कृतीला दोन अंक अभिव्यक्ती म्हणजे सोमत तीन गुण अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न पाहायला मिळणार आहेत या प्रश्न क्रमांक एक आलासुद्धा सात गुण आहेत आणि सुद्धा सात गुण आहेत म्हणजे आ आतापर्यंत आपण गद्य विभागामध्ये एकूण चौदा गुणांची माहिती घेतलेली आहे तर एक ईमध्ये अपटित उतार आहे अनसीन पॅसेज बघा हा जो उतारा असणार आहे विद्यार्थी मित्र आणि तो तुमच्या पुस्तकाच्या बाहेरील उतारा असणार आहे लक्षात घ्या तर ह्या उतार्याला एकूण चार गुण आहेत आणि प्रश्न कसे असतील तर दोन्ही प्रश्न आकलनकृतीवर असणार आहेत म्हणजे प्रश्न क्रमांक एक आकलनकृती दोन अंक प्रश्न क्रमांक दोन आकलनकृती दोन अंक म्हणजे आकलनकृती मध्ये मी तुम्हाला सांगितलं की एका शब्दात उत्तरे लिहा चुकीबरोबर कृती करा कोणते लिहा आकृती बंद पूर्ण करा पूर्ण करा किंवा उत्तरे लिहा असे छोटे छोटे प्रकारचे प्रश्न जे तुम्ही नवीपर्यंत अभ्यासलेले आहेत तुम्हाला या प्रश्नाची पूर्ण कल्पना आहे हे लक्षात घ्या सोपे प्रश्न असतात आकलनकृतीचे फक्त अभिव्यक्तीचा जो प्रश्न येईल तिथे तुम्हाला आपली मतं मांडायची आहेत प्रश्न क्रमांक एक अ आणि आ, आ मध्येच अभिव्यक्तीचा प्रश्न आहे स्वमताचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक ईमध्ये कोणत्याही प्रकारे अभिव्यक्तीचा प्रश्न नाही तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक एक अला सात गुण प्रश्न क्रमांक एक आला सात गुण आणि प्रश्न क्रमांक एक ईला चार गुण अशा प्रकारे विभाग एक गद्य जो अठरा गुणांना आहे तर माझ्या माहितीप्रमाणे धडे व्यवस्थित वाचा समजून घ्या जेव्हा परीक्षेला बसाल तेव्हा उतारे नीट समजून घ्या एक ते दोन वेळा उतारे नीट वाचा शुद्धलेखनाच्या कोणत्याही चुका करू नका नक्कीच नक्कीच मी तुम्हाला सांगतो अठरापैकी चांगल्यातले चांगले गुण किंवा पैकीच्यापैकी गुणसुद्धा मिळतील फक्त काही छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो आपण पुढच्या विभागा विभागाकडे म्हणजे पद्य विभागाकडे वळूया पद्य विभाग जो आहे तो विभाग दो दोन आहे आणि सोळा गुण आहेत तर प्रश्न क्रमांक दोन अ पठित कविता बघा पठित कविता म्हणजे काय तुमच्या मराठीच्या पुस्तकामधील एखादी कविता ती संपूर्ण असू शकते किंवा त्याच्यातल्या काही मोजक्या ओळी असू शकतात साधारणपणे आठ दहा बाराच्या दरम्यान तर प्रश्न क्रमांक दोन अ पठित कविता म्हणजे सीन पोयम त्याअंतर्गत कोणते प्रश्न आहेत ते बघूया आकलनकृती दोन गुण आकलनकृती दोन गुण आकलनकृती म्हणजे आता तुम्हाला चांगल्या प्रकारे कळालं असेल पुन्हा एकदा सांगतो चौकटी पूर्ण करा उत्तरे लिहा असे छोटे छोटे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत आकलन कृती या प्रश्नाअंतर्गत प्रश्न क्रमांक दोन अपठित कविता त्या अंतर्गत आपण माहिती घेत आहोत पहिला जो प्रश्न आहे आकलनकृती दोन गुण दुसरा जो प्रश्न आहे आकलनकृती दोन गुण तिसरा जो प्रश्न आहे तो सरळ अर्थ किंवा भावार्थ कवितेतील दोन ते चार ओळी दिल्या जातील आणि त्या ओळींचा सरळ अर्थ किंवा भावार्थ तुम्हाला लिहायला लागणार आहे दोन गुण आणि चौथा जो प्रश्न आहे तो काव्य सौंदर्य काव्यसौंदर्यसुद्धा दोन गुणांसाठी ते कवितेतील ओळींवर हा प्रश्न आधारित आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो प्रश्न क्रमांक दोन अ म्हणजे पठित कविता म्हणजे धड्या सॉरी पुस्तकातील एक कविता येईल काही ओळी येतील त्यावर आधारित तुम्हाला हे चार प्रश्न लिहायचे चा आहेत आणि या पटीत कवितेला साधारणपणे आठ गुण आहेत विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो लक्षात घ्या त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन आमध्ये खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी कृती सोडवा चार गुण बघा प्रश्न कसा आहे त्याला इंग्लिश इंग्लिशमध्ये ॲप्रिशिएशन ऑफ पोयम म्हणजे दोन कविताची नावे दिली जातील आणि त्यापैकी कोणत्याही एक कवितेवर चार प्र तीन ते चार प्रकारची प्रकारचे प्रश्न विचारले जातील उदाहरणार्थ सांगतो कवी किंवा कवयित्रीचे नाव कवितेचा आशय किंवा विषय त्यानंतर कविता आवडली असेल तर, तर लिहा न किंवा आवडली नसेल तर का आवडली नाही ते लिहा म्हणजे साधारणपणे ॲप्रिशिएशन ऑफ पोयम अशा प्रकारे इंग्लिशमध्ये तुम्हाला असेल तर त्या प्रकारचा तो प्रश्न आहे म्हणजे कवितेच्या संदर्भात कृती सोडवा असा एक प्रश्न आहे दोन कविताची नावे दिली जातील कोणत्याही एक कवितेचीच माहिती लिहायची आहे पुन्हा एकदा सांगतो कवी किंवा कवयित्रीचे नाव कवितेचा आशय किंवा विषय म्हणजे क कवी किंवा कवयित्रीचे नाव याला एक गुण त्यानंतर कवितेचा विषय किंवा आशय एक गुण आणि कविता आवडली असेल तर कारण द्या नाही आवडली तर नका म्हणजे नाही आवडली तर का नाही आवडली म्हणजे दोघांपैकी एकच लिहायचं आहे कारण द्यायचे आवडले असेल तर कारण द्या नाही आवडली तर कारण द्या पण दोघांपैकी एक लिहायचं आहे आणि दोन गुण अशा प्रकारे प्रश्न क्रमांक दोन आला चार गुण आहेत आणि प्रश्न क्रमांक तीन सॉरी प्रश्न क्रमांक दोन ई रसग्रहण आहे बाळांनो विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणीनो प्रश्न क्रमांक दोन ई रसग्रहण आहे चार गुण आहेत मी तुम्हाला काव्यसौंदर्य रसग्रहण हे जसं जसे जसे मी व्हिडिओ टाकणार आहे म्हणजे हे पेपर पॅटर्ननुसारच मी तुम्हाला आता सध्या माहिती देत आहे परंतु यानंतरचे जे काही व्हिडिओ असणार आहेत विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणीनं ते पूर्णत मी टीचिंगनुसार तुम्हाला एक एक टॉपिकनुसार मी टीच करणार आहे किंवा शिकवणार आहे तर याची जाणीव तुम्हाला असू द्या पेपर पॅटर्न म्हटल्यानंतर जास्त डीपली मी माहिती आता सध्या देणार नाही फक्त मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कोणते प्रश्न कसे प्रश्न विचारले जाणार आहेत किती गुणांना विचारले जाणार आहेत हे सांगायचं आहे हे लक्षात घ्या अशा प्रकारे प्रश्न क्रमांक दोन अ पठित कविता असणार आहे तर या प्रश्नाला आठ गुण आहेत प्रश्न क्रमांक दोन आ चार गुण आहेत आणि प्रश्न क्रमांक दोन ई चार गुण आहेत म्हणजे बघा अशा प्रकारे जर बघितलं तर तुमचा हा विभाग दोन सोळा गुणांसाठी आहे तर बघा विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो विभाग एक गद्य विभाग जो अठरा गुणांना आहे विभाग दोन पद्य विभाग जो सोळा गुणांना आहे आता आपण विभाग तीन म्हणजे स्थूल वाचन हा सहा गुणांसाठी आहे आणि आता आपण त्या विभागाची माहिती घेणार आहोत अतिशय सोप्पा प्र, प्र प्रश्न आहे किंवा सो सोपा विभाग आहे पूर्णत पाठांतरावर लक्षात घेण घेतलं असेल तर समजून घेतलं असेल तर हे ही हे जे आपलं कौशल्य किंवा स्किल आहे त्यावर हा विभाग अवलंबून आहे म्हणजे या विभागाला कोणत्याही प्रकारे उतारा येत नाही हे लक्षात घ्या अगोदर म्हणजे तुम्हाला स्थूल वाचनाचे जे धडे आहेत तुमच्या पुस्तकामध्ये त्याची जी, जी प्रश्न उत्तरं आहेत ती लक्षात ठेवणं किंवा समजून घेणं किंवा पाठ करणं तो तुमचा प्रश्न आहे कशाप्रकारे तुम्ही ते करता पण ह्या प्रश्नामध्ये कसे प्रश्न येऊ शकतात बघा तुम्हाला तीन प्रश्न दिले जातील त्यापैकी दोन प्रश्न सोडवायचे आहेत प्रत्येक प्रश्नाला तीन गुण असणार आहेत अशा प्रकारे तुम्हाला दोन प्रश्न लिहायचे आहेत आणि सहा गुण असणार आहेत तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो आपण विभाग एक गद्य विभाग दोन पद्य आणि विभाग तीन स्थूल वाचन या तिन्ही विभागांची माहिती घेतलेली आहेत आणि तुमच्या ऐंशी गुणांपैकी आपण चाळीस गुणांची माहिती आत्तापर्यंत या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे किंवा चाळीस गुणांची माहिती आपण घेतलेली आहे तर तुम्हाला नक्कीच थोडीफार कल्पना आली असेल का तुमचा मराठीचा जो कुमार भारती जो तुमचा मराठी मीडियम आणि सेमी मीडियमचा जो मराठीचा पेपर आहे तो प्रकारे असणार आहे मी पूर् मा आपल्या मार्च महिन्यात जी आपली दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाली त्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केलेला आहे आणि बऱ्याच वर्षापासून मी मराठी हिंदी विषय शिकवत आहे तर मी माझ्या अनुभवाचा वापर करून तुम्हाला काही माहिती देत आहे तर नक्कीच पेपर पॅटर्ननुसारच अभ्यास करा तुमचा शंभर टक्के फायदा होईल अशा पद्धतीने एवढी माहिती देऊन मी या व्हिडिओमध्ये येथे थांबतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच विभाग चार आणि विभाग पाच या विभागांची माहिती घेणार आहोत विभाग चार हा व्याकरणाचा असणार आहे आणि विभाग पाच हा उपयोजित लेखनाचा असणार आहे तर तुर्तास येथे थांबतो या व्हिडिओमध्ये जे काही मी सांगितलं ते समजून घेण्याचा प्रयत्न करा लिहून घेतलं तर नक्कीच फायदा होईल नक्कीच फायदा होईल तर येथे थांबतो